ठाण्याच्या भवानी चौकातील जय अंबेमा विश्वस्त मंडळाचा नवरात्रोत्सव स्वर्गीय आनंद दिघे यांनी सुरू केलेल्या भवानी चौकातील जय अंबेमा नवरात्रोत्सवास दीर्घ परंपरा लाभली आहे. भक्तांच्या हाकेला धावणारी अशी या तेजस्वी देवीची ख्याती आहे. त्यामुळेच ती लाखो भाविकांचं श्रद्धास्थान बनली आहे. देवीची भव्य मिरवणूक, त्यातून व्यक्त होणारा भक्तिभाव, सळसळता उत्साह यांनी वातावरण भरावून जातं. लोककलांचं थक्क करणारं प्रदर्शन मनाला सुखावून जातं. ढोल रेझिमच्या तालानं आणि देवीच्या जय जयकारानं आसमंत दुमदुमून जातो. अंगावर रोमांच उभे राहतात. देवीचं दर्शन घेण्यासाठी नेते, अभिनेते, व्यापारी आणि विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी जय अंबेमाच्या दर्शनासाठी आवर्जून येतात. आपणही सहकुटुंब मित्र मंडळींसह आवर्जून दर्शनाचा लाभ घ्यावा असं आमंत्रण मंडळाचे अध्यक्ष दिलीप देहरकर यांनी विश्वस्त मंडळाच्या वतीनं तमाम भाविकांना केलं आहे. ठाणेकर आम्ही, आहे आम्हाला गर्व. जय अंबेमा करते सर्वांच्या मनोकामना पूर्ण. या 9 दिवसात सकाळी देवीवर अभिषेक करू इच्छिणाऱ्या श्रद्धाळूंसाठी अभिषेकाची सोय मंडळानं उपलब्ध करून दिली आहे. भाविकांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन मंडळाचे अध्यक्ष दिलीप देहरकर यांनी मंडळाच्या वतीनं केलं आहे.